असलेल्या घसरणीविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या गेली सोळा महिने ही जी निर्यातीमध्ये सातत्यानं घट होत आहे सलग घट होत आहे त्याच्या मागची कारण काय सांगू शकाल मूळ कशात आहे त्याचं निर्यातीत जवळपास सोळा महिन्याने जी घट होत आहे त्याच्या मागचं एक सबब असं सांगितलं जात आहे की जागतिक मंदीकरण आहे पण याच्या मागची कारणं वेगळी आहेत तर कारणं मी सांगायची गेले तर ही दोन मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला मांडू इच्छितो त्याच्यामागे स्ट्रॅटर्जिक इशू आणि डे टू डे ऑपरेशन जे असतात त्याच्यामध्ये या गोष्टी अवलंबून आहेत स्ट्रॅटर्जिक इशूमध्ये असं होतं की, की ज्या वेळेस आपण ब्रँडिंग इनोव्हेशन स्किल डेव्हलपमेंट आर एन डी ह्याच्यावरती आपलं कितपत होल्ड आहे या गोष्टींवरती ही अवलंबून आहे उदाहरण द्यायला गेलं तर जवळपास भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर कोरियाला स्वातंत्र्य मिळालं तर कोरियाने तुम्ही पाहाल तर कोरियन ब्रँड जसं सॅमसंग झालं हिंडाई झालं हे जागतिक पातळीवरती आलेले आहेत कारण का तर त्यांनी आर एन डी आणि बाकीच्या गोष्टींवरती डेव्हलपमेंट केली त्याच्यावरती भर दिला त्यामुळे असे ब्रँड दिसतात आज भारताचा असा ब्रँड आपल्याला जागतिक पातळीवर दिसत नाहीये डे टू डे ऑपरेशनल इश्यूज सांगायला गेलं तर आपल्याकडे इंधन जे आहे ते महाग आहे आपल्याकडे वीज जी दिली जाते उद्योग करण्याकरता किंवा प्रॉडक्ट बनवण्याकरता ती महाग आहे आपल्याकडे इंटरेस्ट रेट आहे ते जागतिक पातळीला जर जा तुम्ही कम्पेअर कराल तर खूपच जास्त आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे जे एक्सपोर्ट करण्याकरता जी काही व्यवस्था आहे ती फार कमकुवत आहेत एक्सपोर्ट करण्याकरता तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं चांगलं असावं लागतं तुमचा पोर्ट जे आहे तो विषय चांगला असला पाहिजे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत त्याच्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे तर या गोष्टी आपल्याकडे कमी होत असल्यामुळे आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहोत त्यामुळे आपण सक्षम नसल्यामुळे आपली निर्यातीतली घट कमी होते तर आपल्याला याच्याकरता सक्षम झालं पाहिजे तरच आपली निर्यातीतील वाढेल घट दिसणार नाही जागतिक मंदीकरण हे आपण फक्त सबब देऊ शकतो कारण नाहीये कारण त्याच्यामागचं आपल्याला ओळखून त्याच्यावरती काम करावं लागेल इज ऑफ डुईंग बिझनेस असेल त्याच्यानंतर तुमचं ॲटिट्यूड सगळ्यांचा असला पाहिजे की नाही मी जे काही प्रॉडक्ट बनवेल ते एक्सपोर्ट क्वालिटीचं असलं पाहिजे त्याला जागतिक मार्केटमध्ये त्याचं होल्ड असलं पाहिजे त्याला बोलावणं आलं पाहिजे जागतिक मार्केटमध्ये आपलं दीड ते दोन किंवा अडीच टक्क्यापर्यंत शेअर आहे आपल्या निर्यातीचा तर जागतिक मंदीकरणाचा आपल्यावर तेवढा इफेक्ट नाही आहे पण आपली ही जी कारण आपण शोधून काढली ह्याच्यावर वर्क केलं तर नक्कीच आपल्या निर्यात वाढेल घट दिसणार नाही म्हणजे सरकारचा दृष्टिकोन आणि उद्योजकांचा दृष्टिकोन या दोघांचाही दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि तो व्यापक होणं महत्वाचं आहे दर्जा त्या दृष्टीने वाढवणं महत्वाचं आहे तर सरकारचा दृष्टिकोन आणि उद्योजकांचा दृष्टिकोन कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं सरकारचं ह्याच्यात फार महत्वाचं पाऊल आहे जसं आता सुरेश प्रभू यांनी सांगितलं आपण आताच बातम्यांमध्ये ऐकलं मेक इन इंडिया हे आमचं घोषवाक्य नसून ध्येय आहे तर हे जे मेक इन इंडिया जे ध्येय आहे त्यांनी ग्राउंड रिया वर, रियालिटीवरती आणलं पाहिजे ते इज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे तुमच्या आर एन डीवरती जास्त खर्च केला गेला पाहिजे जे, जे काही इनोव्हेशन आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जर उदाहरणच द्यायला गेलं तर चीनच्या डी पीच्या तीन ते साडेतीन टक्के खर्च हा त्यांच्या आर एन डी आणि इनोव्हेशनवरती होतो तर आपलं पाहिलं गेलं तर पॉईंट फाईव्ह पर्सेंट टू वन पर्सेंट पर्यंतच मर्यादित आहे त्यामुळे आपल्याकडे आर एन डी जास्त प्रमाणात झालेलं नाहीये उद्योजकांनी त्यांचं क्वालिटी प्रॉडक्ट जे आहे ते जगाच्या ह्याच्याबरोबर कसं क मेंटेन करता येईल त्याच्यावरती भर दिला पाहिजे सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्या फार ऐकायला आनंदही वाटतात त्याने निश्चितच फायदा होईल पण ज्यावेळेस ते ग्राउंड रियालिटीवरती येतील त्याचा नक्कीच आपल्या एक्सपोर्ट करता फार फायदा होईल म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे दर्जा टिकवला पाहिजे आणि ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आता कोणत्या क्षेत्रामध्ये निर्यात ही अधिक घटलेली आहे आता गेल्या सोळा महिन्यात आपण विचार केला तर जवळपास कमोडिटी सेक्टर आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं एडिबल ऑइल असतील ऑइल सीड्स असतील पेट्रोलियमचे पदार्थ काही असतील ते असेल गार्मेंट सेक्टरचं फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचे इंजिनिअरिंग गुड्स जे आहेत आपण जे पार्ट्स वगैरे बनवतो त्याच्यामध्ये घट झाली आहे तर आता गारमेंट सेक्टरचा जर विषय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास आपला गार्मेंट सेक्टर हे बाजूच्या देशामध्ये स्थलांतर झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ आपले इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे पोर्ट ज्या काही फॅसिलिटीज दिल्या असतात पोर्ट कन्झेक्शन आहे त्या फॅसिलिटी तिथे प्रोव्हाइड केल्या जात नाही बांगलादेश छोटा आणि फार तिथे कमी ह्याची जरी हँडलिंग कॅपॅसिटी असली तरी लोक तिथे जातात कारण तिथे चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे त्यांना एक्सपोर्ट करायला तिथून जवळपास चांगलं अवेलेबल होऊन जातं आता ह्याचं उदाहरण द्यायचं गेलं की महाराष्ट्र चेंबर म्हणून आम्ही एक मुद्दा लावून धरल्या एअर इंडिया यांनी जे काही आयटा एजंट्स आहेत एक्सपोर्टर्स आहेत त्यांना विजिलन्स फॅक्टर याच्या अंडर बँक गॅरंटी प्रोव्हाइड करायला सांगितले द्यायला सांगितलं जवळपास एक एक एजंटला दीड ते पावणे दीड कोटीची बँक गॅरंटी ठेवा असं सांगितलेलं ज्यावेळेस एक एका बाजूला आपण म्हणतो की आपली निर्यात वाढली पाहिजे आणि सरकारी जी काही यंत्रणा आहे एअर इंडिया वगैरे हे लोक बँक गॅरंटी मागतात ज्यावेळेस तर आयटा एजंट्स हे इकडनं एक्सपोर्ट करण्याकरता जे काही कमोडिटीज असेल एग्रीकल्चर असो किंवा इतर प्रॉडक्ट असो ते एक्सपोर्ट करत असतात पन्नास पन्नास वर्ष त्यांची थे सर्विस आहे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे तर तुम्ही असं एका साईडला चित्र निर्माण केलं की त्यांच्याकडनं बँक गॅरंटी वगैरे मागितलं व्हिज्युअल फक्त फॅक्टरच्या अंडर तर हे आशादायी वातावरण नाहीये त्यामुळे आयटा एजंट जे काही असतील त्यांच्यामध्ये निराशाचं वातावरण आहे आम्ही हा मुद्दा अपेळा आणि अॅग्रिकल्चर मिनिस्टरकडेही मांडून आहे याच्यात लवकरच पॉझिटिव्ह उत्तर येईल असं वाटतं पण अशा गोष्टी असतील तर आपल्या निर्यातीला त्या आशादायक नाही आहेत त्यामुळे निराशाच पसरण्याची प्रक्रिया पण जी आहे ती सुलभ सुलभ गरजेचं आहे इज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे त्याच्यावरती ज्या काही घटक आहेत ते कमी करून सिंगल विंडो जे आहे ते अवलंबलं गेलं पाहिजे जे जा काही ज्याने ज्याने जे काही असतील अधिकारी किंवा कोणी असो त्यांनी त्यांची कामं जबाबदारीने पाळली पाहिजेत ती केली पाहिजेत चाल ढकल करण्यात प्रयत्न केला तर मग या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात ज्याने त्याने आपल्या जबाबदारीची काळजीपूर्वक जाणीव घेऊन त्या पाळल्या गेल्या पाहिजेत ही घट किती दिवस अजून राहील असं वाटतंय साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे दीड ते दोन वर्ष चालवली पण ही घट जवळपास जोपर्यंत आपण स्वतः सक्षम होत नाही आहोत ज्यावेळेस आपण जोपर्यंत एक्सपोर्ट ओरिएंटेड होत नाही आहोत सरकार जोपर्यंत ज्या काही ईज ऑफ डुईंग बिझनेस झालं डिजिटायझेशन झालं त्यांचं स्किल डेव्हलपमेंटचे जे काही प्रोग्राम्स असतील त्या काही गोष्टी जोपर्यंत राबवत नाहीत तोपर्यंत आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहोत आणि मग आपण असं सांगू शकत नाही की दीड ते दोन वर्ष चालेल किंवा किती चालेल तसं ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी एका लेव्हलवरती आणून त्याच्यावरती काम करायला चालू होऊ त्यावेळेस आपण एका लेवलला पोचलेलो असणार की जिथे जागतिक मंदीकरण गेलेलं असेल आणि आपलं प्रॉडक्ट जे असेल एक्सपोर्ट करतात ते चांगलं असेल आणि त्याला आपल्याला वेगवेगळे दरवाजे ओपन उप, झालेले असेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल त्यामुळे आपण सगळ्यांचं अॅटिट्यूड हे एक्सपोर्ट ओरिएंटेड असलं पाहिजे आपल्या इथे असं साधारणतः दिसतं की कॉमर्स मिनिस्ट्री हे निर्यात आणि ह्याचं धोरण राबवताना दिसतं पण आपण विचार केला पाहिजे प्रत्येक स्टेक होल्डरने की मग ते स्टेट गव्हर्नमेंट झालं तुमचं सेंट्रल मिनिस्टर झालं ग्रामपंचायत झालं प्रत्येकाने ती जबाबदारी ओळखली पाहिजे की नाही मी जे काही करताय ते एक्सपोर्ट झालं पाहिजे एक्सपोर्ट ओरिएंटेड असेल अशा गोष्टी जर झाल्या तर साधारणतः आपल्याला नक्कीच याचा फायदा पुढे होऊ शकतो म्हणजे निर्यातीबाबतचा जो, निर्याती जो दृष्टिकोन आहे तो सर्व स्तरावर बदलेल आणि आपली निर्यातीच्या दृष्टीने आपण अधिक सक्षम होऊ या खात्रीसह आज इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद